नमस्कार मित्रांनो, डॉक्टर अब्दुल कलाम सर यांचे 10 अनमोल विचार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा पूर्णपणे बघा आणि यातील या व्हिडिओमधून कोणता संदेश आपल्याला आवडेल किंवा या व्हिडिओमधून आपल्याला काय शिकायला मिळेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण मित्रांनो हे 10 अनमोल विचार आपल्याला नक्कीच काहीतरी शिकून जातील. नंबर एक विचार आहे, पहिल्या यशानंतर विश्रांती कधीही घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरला तर सगळे म्हणतील की पहिले यश हे तुम्हाला नशिबाने मिळाले होते, त्यामुळे पहिल्या यशानंतर विश्रांती अजिबात घेऊ नका असं कलाम सर म्हणतात. दोन नंबर अनमोल विचार आहे, जर तुम्हाला तुमच्या मिशन मध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा आणि तुमच्या मिशन मध्ये यश मिळवा. तीन नंबरचा अनमोल विचार आहे, जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणं अजिबात थांबू नका, कारण फेल म्हणजेच त्याचा अर्थ आहे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. चार नंबरचा अनमोल विचार आहे, सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणे आणि यश मिळवणे. पाच नंबरचा अनमोल विचार आहे, यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला कधी जाऊ शकत नाही, त्यामुळे पाच नंबरचा हा विचार सुद्धा लक्षात असावा. सहा नंबरचा अनमोल विचार आहे, शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे हे मात्र नक्की आहे. सात नंबरचा अनमोल विचार आहे, वेगळा विचार करण्याचे धाडस करा, शोध लावण्याचे धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यावर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण ज्याच्यासाठी ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे ते लक्षात ठेवा. आठवा अनमोल विचार आहे, जर एखाद्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचे असेल तर मला असे वाटते असं ते म्हणतात की समाजात तीन लोक करू शकतात, ते तीन जण म्हणजे आई, वडील आणि शिक्षक. त्यामुळे मित्रांनो हा आठवा नंबरचा मुद्दा विचार सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. जेव्हा आपल्याला नववा नंबर आहे, जेव्हा आपल्याला अडथळ्याचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आढळते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे ज्याची आपल्या स्वतःला जाणीव नव्हती, आणि जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच ते समोर येते. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवे असं कलाम सर म्हणतात. आणि 10 नंबरचा अनमोल विचार आहे की जोपर्यंत भारत जगाच्या बरोबरीने उभा राहणार नाही तोपर्यंत आपला आदर कोणीही करणार नाही. या जगात भीतीला जागा नाही, इथे फक्त शक्तीचा आदर केला जातो. आजच्या दिवशी तुम्ही भारताचं जागतिक स्थान तुम्हाला माहितीच असेल की किती महत्वपूर्ण आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.